आज मी तुम्हाला भात कसं बांधतात आणि कसं जोडतात ते दाखवणार आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। भात पूर्ण सुकलेला आहे त्यामुळे आता आपण बांधून घेऊया ते भात आणि ते कसं बांधतात ते मी तुम्हाला दाखवतो। भात बांधताना नेहमी पहिले आपल्याला पेंडी बांधून घ्यायची असते। या अशा पद्धतीने पहिल्या भाताच्या कवल्या करून घ्यायच्या असतात ज्या समोर तुम्हाला दिसतात त्या पद्धतीने कवल्या करून घेत असतात। त्यानंतर मग असे पेंडी बांधली जाते। जे बांधतात त्याला पेंडी असं बोलतात। ते जे दिसतात तुम्हाला समोर त्यांना पेंडी असं बोलतात। खूप सारं पेंडी आपल्या बांधून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता हे भात पूर्णपणे आता व्यवस्थित सुकलेलं आहे त्यामुळे आपण बांधायला घेतलं आणि आपल्या खूप साऱ्या पेंडी बांधून झाल्या आणि हे भात आपल्याला घेऊन जायचं आहे जोडायला। पूर्ण पेंडी आपण बांधून घेणार आहोत। पहिल्या पूर्ण पेंडी बांधून झाल्यानंतर मग आपण ह्याचे भारे बनवणार आहोत जे मी तुम्हाला पुढे दाखवतो। आणि ते भारे मग घेऊन आपण जिथे आपल्याला भात जोडायचं आहे तिथे घेऊन जायचे ते भारे। कुठे पेंडा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे त्या दिवशी आपण कापलेलं भात 2 दिवसापूर्वी कापलेलं भात आहे आणि आता हे व्यवस्थित सुकलेलं आहे। आणि ते आपण जे भात कापलं होतं शेतामध्ये ते आपण सगळं बाहेर इकडे आणलं होतं सुकायला कारण त्या शेतात पाणी असल्यामुळे आणि ह्या शेतामध्ये चांगलं व्यवस्थित सुकलेलं ते भात आता। मित्रांनो बघू शकताय अशा पद्धतीने भारे बांधले जातात। जे भारे आपण पेंडीचे बांधले जातात तुम्हाला दिसत आहेत ते भारे घेऊन आपण जिथे आपण भात जोडणार तिथे घेऊन जायचं तिथे हे भारे घेऊन आता आपण जोडायला चाललोय भात। दाखवतोच कसं जोडलं जात आहे भात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो बघू शकता तुम्ही भात कसं जोडलं जात आहे आणि पहिल्यासारखं खळ किंवा असं काही आजकाल करत नाही। ताडपत्री टाकून त्यावरती भात जोडलं जातं त्यामुळे वेळ वाचतो आणि काम पण लवकर होतं। थोडं भात झोडून झालं आहे आणि आता थोडं विश्रांतीमुळे पाणी प्यायला बसलोय। विश्रांतीसाठी पाणी पिऊन झालं की परत आपल्याला ते भात झोडायचं आहे जे आपण आणलं आहे। मी पाण्याचे कळशी आणले पाण्यासाठी। बाजूलाच विहीर आहे पण पाणी असावं म्हणून कळशी घेऊन आलोय पाणी पिण्यासाठी। आणि हे समोर शाळा आहे मागजन इंग्लिश स्कूल। विश्रांतीनंतर परत एकदा जोडा सुरुवात केली। जास्त भात नाही आहे त्यामुळे लवकर जोडून होईल। अशा पद्धतीने भात जोडायचा मध्ये आम्ही एक दगड ठेवला जेणेकरून त्याच्यावरती पेंडी आपटून त्याचं सगळं भात पडेल। तुम्ही बघू शकताय भात कसं पडतं आहे मध्ये। तुम्ही बघू शकताय ताडपत्री कशा पद्धतीने अंतरली आहे खाली आणि साईडला पेंडा लावला जेणेकरून भात उडून बाहेर जाऊ नये यासाठी। जेव्हा आपण पेंडी जोडतो तेव्हा भात उडतं आणि बाहेर जातो त्याच्यासाठी हा पेंडा लागलेला आहे। अर्धा भात जोडून झालाय ते पहिलं भरून घेऊयात आणि बघू शकताय भात भरून झालेला आहे। आता समोर दिसतो तो पेंडा आहे आणि ह्या साईडला पण आपण साईडला पेंडा लावतो जेवण जेवण
आले बाजूला बाजूच भात धोड़े सावली खूब है मन तिथे अपन भात धोड़ा खड़ बनवे पानी तो है ज्यादा दिवसी तुम्हारा मैं दाखिल है विरी वरती खूब थंडगार वाट मित्रों आई तिकड़े भात पाकड़ते इकड़े जेवना की तैयारी चालू है जेवण वाढ़ने काम चालू है एवड भात कापून झाल्यानंतर आपल्या जेवायची भूक लागले खूप पाकून चालले त्यामुळे आता आपण जेवण जेवायला बसणार आहोत या मित्रांनो जेवायला जेवण वाढून झालेलं आहे आता आपण जेवूया आणि उरलेलं काम जेवल्यानंतर करूया अजून अर्ध भात आपल्याला बांधायचं आणि जोडायचं आहे जेवल्यानंतर ते काम होईल आणि पहिलं जेवून घेऊया त्यानंतर आपण बाकीचं मित्रांनो जेवून झालेलं आहे जेवल्यानंतर पुन्हा एकदा आपण झोडायला सुरुवात केली आहे जे उरलेलं भात होतं ते आपण आता झोडतोय ते झोडून झालं की मग आपला आजचं भात झोडून होईल अजून थोडंसं आहे भात मग तिथून कापायचं आहे त्यानंतर ते सुकेल दोन दिवस त्यानंतर ते आपण झोडूया मित्रांनो इथे भात झोडणीचं काम चालू आहे आता आपण जाऊया जिथे भात बांधलं जातं तिथे बघूया किती भात बांधून झालं आहे किंवा किती भारे बांधून झालं आहे कारण आपल्याला तेव्हाच कळेल अजून किती काम बाकी आहे आपलं आणि हे शेत शेताच्या बाजूलाच आपलं काम चालू आहे त्या साईडला तुम्ही समोर बघू शकताय तिथे आपण भात कापलं होतं तुम्हाला मी दाखवतोच तिथे कसं काम चालू आहे किंवा काय कितपत काम झालं आहे इथलं भात पूर्णपणे बांधून झालं आहे पेंडी सगळे रेडी बांधून झालेले आहेत आणि आता आपल्याला ह्याचे भारे बांधून आपल्याला जिथे झोडत आहे तिथे घेऊन जायचं आहे आपलं सगळं भात आता झोडून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय समोर पेंडा किती साठला आहे आणि हे भात आई पाकडते जेणेकरून त्याच्यामधला कचरा साईडला करता येईल आणि भात आपल्याला भरता येईल अशा पद्धतीने एक भात कापणी कोकणात केली जाते आणि तुम्ही बघू शकताय समोरच आता आपण भात भरायला घेतोय आणि आपली अशा तऱ्हेने आपलं आजचं भात बांधून झालेलं आहे झोडून पण झालेलं आहे आणि त्यानंतरचं जे काम असतं ते आता आपण करतोय चला तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच